येत्या पावसाळ्यात रायगडमधील 355 गावांना पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता, समुद्र आणि खाडी तसंच नदी किनाऱ्यावर विशेष वॉच. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट, घरांवरचं छप्पर उडाल्यानं मोठं नुकसान. वर्ध्यामध्ये आज खरीप आढावा बैठक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित. मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरती महाविकास आघाडीची एक हाती सत्ता, भाजपच्या एकमेव विजयी उमेदवारावर अभिनंदनाचा वर्षाव. सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांना व्यवसायाशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करणार, 65,000 सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये राबवणार उपक्रम. पालिकेचे विद्यार्थी शेतकरी होऊन पिकवणार भाजीपाला, 600 अधिक शाळांमध्ये उपक्रम राबवण्याचा मानस. पंढरपूरला जाण्यासाठी एसटी मिळत नसल्यानं वारकऱ्यांचा संताप, बीडच्या गेवराई बसस्थानकात ठिय्या मांडत आगार प्रमुखाला घातला घेराव. अहमदनगरच्या कर्जत नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन, 4 महिने पगार न झाल्यानं कर्मचारी आक्रमक. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरती भीषण अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार डिव्हायडरवरती आदळली, अपघातात दोघे जण गंभीर जखमी. शिरूर तालुक्यात बिबट्याची दहशत, मानवी वस्तीत शिरकाव करत बिबट्याचा कुत्र्यावरती हल्ला, धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद. टीसीशी हुज्जत घालणं पडणार महागात, तर टीसीच्या कपड्यांवरती कॅमेरे लावण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय. अमळनेरमध्ये संत सखाराम महाराजांचा यात्रोत्सव, यात्रेनिमित्तानं दिंडीचं आयोजन, भाविकांचा मोठा सहभाग. पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर, 3 रॅलींना करणार संबोधित, तर कलबुर्गीत रोड शोचं आयोजन. काँग्रेस नेते राहुल गांधी देखील कर्नाटक दौऱ्यावर, कर्नाटकातील शिवगोमा दावणगेरमध्ये होणार सहभागी, त्यानंतर चिकमंगलूरमध्ये रोड शोचं आयोजन. शरद पवारांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राचं आज होणार प्रकाशन, राजकीय उलथापालथीमुळे पुस्तकाबाबत अनेकांची उत्सुकता शिगेला. मथुरामध्ये मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत. अमेरिकेच्या इलिनॉयस राज्यात धुळीचं वादळ, वादळामुळे वाहनांचा अपघात होऊन 6 जणांचा मृत्यू. आलिया भट्टची मेट गाला 2023 हजेरी, पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये केलं पदार्पण, खास ड्रेसमधून जर्मन काल लेगरफेल्ड यांना वाहिली श्रद्धांजली.